आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पुण्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात मवियानं आंदोलन केलेलं आहे. तर ही राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातली दृश्य आहेत पुण्यामध्ये. मवियाकडनं आंदोलन केलं जात आहे. तर संपूर्ण पुणे हिट अँड रन प्रकरणी आता राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये मवियानं आंदोलन केलेलं आहे. आंदोलन करते थेट पुण्यातल्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. बॉलर है, टू बीएचके, डी मोरा है, मिलर है, पीप आहे, बॅकस्टेज आहे, आणि असे अनेक 2-2-7 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमच्या वसुल यांचे नाव घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुरू आहे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंडंट आपलं चरणसिंग देशमुख हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले राहते. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने इनुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कशी, हे पब चालले कसे, आणि या पबमध्ये तुम्ही जे नेमवले गेले त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, तुम्हाला आम्ही बोलायला आलंय. आता आम्ही सरळ बोलतो, याच्यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना, नागरिकांना, आमची मुलं नसून आपण होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही, आणि व्हिडिओ आहेत तुमच्याकडची, लोक पैसे घेतात ना, ही फक्त तुम्हाला यादी आणली. म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय, आणि आम्ही आता गप असणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या, आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादायक, मोहनदायक, अजय भाऊ, आम्ही सातत्याने समाजाच्या हिताचं काम केले. सर तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही. लेट नाईट द रूप टॉप झाले, द माफिया 1 लाख रुपये, एजंट टॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स, मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रुपटॉप 5,000, बानेर बँक स्टेज 90,000, विमान नगर अँड नॉर्थ वॉर्ड. त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000, पाषाण टोनीदा धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000, यासोबतच ऍटमॉस्फिअर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, 10 फॉरेस्ट रेस्टोबार 50,000, 2 BHK सॉरी 24K बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड 1.5 लाख, कॅफे सो CO2 हॉटेल भूकंप 1 लाख महिना, कोको रिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये, स्मोकी बीच हॉटेल भूकुम 75,000 रुपये महिना, सरोवर हॉटेल भूगाव 1 लाख महिना, जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना, साईबा हॉटेल 30,000, वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन शॉप, 3 बिअर शॉपी आणि इतर ढाबे 3.5 लाख, बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन शॉप, 35 बिअर शॉपी, 5.5 लाख होलसेल लिकर, कैलास जगताप व यांचे 11 बार, 8 वाईन शॉप, 9 बिअर शॉपी, 2.1 होलसेल. यादी फार मोठी आहे, आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. एक्साइज डिव्हिजन 12,
प्रत्येकी 50,000 6 लाख, दारूचे होलसेल 32, 50,000 प्रत्येकी महिना, साखर कारखाने 18 ते 20 कारखाने 50,000 रुपये महिना, नवीन परमिट रूम बार 12 ग्रामीणचे, नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले 12 ते 15, बियर शॉपी 3 लाख लाख ग्रामीण, हा हे लाख सॉरी, हा बियर शॉपी पुन्हा 5 शहरातले स्वतः एजंट म्हणून। आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं, रवी भाऊ तुम्ही यादी आणली बरं केलं, मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर अब्रू नुकसानीचा केस वीज टाकायची भाषा केली। आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल? ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये, ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं, आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं? हा अजय तावरे असेल, संजीव ठाकूर असेल, त्यांच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला, वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली। आमचं सरळ साधं म्हणणं आहे, आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही, एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही, पण पुणेकरांच्या भविष्याशी का खेळताय? याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपानी बांधकामाला दिल्या त्या दाखवायच्या, आणि तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाला तुम्ही सगळं कामकाज परवानगी रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही। आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी आणल्याशिवाय पत्राबी टाकता येत नाही। तुम्ही ज्या परवानगी दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या? कलेक्टरने कुठल्या परवानगी? तुम्ही ही सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो घ्या। सगळे बाद चालू झाले ना बॅन, आणि जे बाद चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय, पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय, जर नाही झालं तर परवा